तू चाल पुढं सतरा डिसेंबर भागामध्ये दे, अश्विनी देवाची पूजा करते आणि नमस्कार करून म्हणते आज आयुष्याची नवीन सुरुवात करते आशीर्वाद असू दे ती बॅगमधलं सामान बघत म्हणते हे सामान घेताना मी कधी विचार सुद्धा केला नव्हता स्वतःचं पार्लर काढेल म्हणून मयू झोपलेली असते आणि म्हणते आई एकटीच काय बडबडते ती सामान ठेवून देते आणि म्हणते मयू उठ ना ग ऐक ना मला एका कामासाठी बाहेर जायचंय त्यामुळे तुला किचनमधलं काम करावं लागेल उडतीस का बाळ मयू म्हणते हो करते आणि उठून बसते ती म्हणते मी किचनमध्ये जाते या लवकर सकाळी मुलं आवरून बसलेली असतात शिल्पी येते म्हणते अरे यार माझा पेन कुठे आहे वहिनी एकही वस्तू माझी जागेवर नसते मोठ्याने आवाज देते वहिनी कुठे गेली वहिनी उज्ज्वला म्हणते बाहेर गेली ती शिल्पी म्हणते अरे ही सकाळी सकाळी कुठे जाते किट तर इकडेच यायचं बाबा म्हणतात प्रिटी ब्युटीमध्ये नाही तिच्या कामाला गेली ती शिल्पी रागाने म्हणते मग घरातली कामं तरी करून जायची कामं तरी झाली आहेत का बाबा म्हणतात तुम्ही शिका ना स्वावलंबन शिका जरा किती दिवस आयतोब्यासारखं सारखं हातात घेणारे तू जर स्वावलंबी होशील ना तर संजीव पण होईल ती म्हणते संजीवचा काय संबंध यात तेवढ्यात मयुवतीन म्हणते दूध गरम केलं कुणाला कॉफी हवी असेल तर करून घ्या संजीव कुल म्हणते तुम्ही रेडी आहात का संजू म्हणतो येस मयू म्हणते चला मग संजीव म्हणतो बाय आजी आज बाय आजोबा बाय मामी शिल्पी म्हणते अरे आजीने काय सांगितलं आता ऐकलं नाही का तू मामी बाहेर गेलीये तो तो हा बाय मामी मग म्हणते आजोबा कॉलेज नंतर मी ऑफिसला जाईल आईला काही हेल्प हवी असेल तर ते म्हणतात हो बेटा जा उज्वला म्हणते तू तु तु तुझी कॉपी करून घे नाहीतर तुला उशीर होईल शिल्पी रागाने म्हणते हो हे ऐश्वर्यारायचं पार्लर प्रकरण फारच सिरियसली घेतलंय बाबा म्हणतात आता तू पण सिरियसली घे अश्विनी मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करते तिला साधूबाबा दिसतात ते तिच्याकडे बहुन स्माईल करतात ती विचारात पडते आणि त्यांच्याकडं वाकडे नजरेने बघून निघून जायला लागते ते म्हणतात मुली मला तुझ्या डोळ्यात दिसते ती मागे ओळून म्हणते काय ते म्हणतात तेच तुला सांगायची इच्छा आहे पण तू सांगत नाही पण तू जे करते ना ते अगदी योग्य करते ती आश्चर्याने त्यांच्याकडे बघते ते म्हणतात आता मागे नको फिरू ती जवळ जाते म्हणते बाबा तुम्हाला माहित होतं मी घराबाहेर पडणार म्हणून ते म्हणतात हो मी तुझ्या डोळ्यात बघितलंय तुझ्या डोळ्यात एक तेज आहे आणि तुझ्यामध्ये जिद्द आहे तू जर स्वतःला निरकुम बघितलं असतं ना तर तुलाही दिसली असती ती जिद्द ते तेज मी आधीच म्हणालो होतो निवड महत्वाची आहे तुझ्या नवऱ्याने केलेली निवड चुकली म्हणून तू योग्य गोष्टीची निवड केली काहीतरी बरोबर होण्यासाठी काहीतरी चुकणं आवश्यक होतं ती म्हणते बाबा पण जे आमच्या घरात झालं ना ते काही चांगलं नव्हतं ह्या सगळ्याच गोष्टींचा आम्हाला खूप मनस्ताप आणि खूप त्रास झाला ते म्हणतात हा जर त्रास झाला नसताना तर तू आजही म्हटली असती मी पुढे काहीच करू शकत नाही तू यशस्वी होणार नक्की होणार आणि मी जे सांगितलं ते पण होणार तुझं घर तूच बांधणार म्हणते काय म्हणते म्हणजे बाबा यांचेही काम सुरू होईल नक्की सुरू होईल ही आमच्या स्वप्नातलं घर बांधू शकतात ते म्हणतात काळ आणि त्याची निवड ठरवेल तू त्याचा विचार करू नकोस तू चाल पुढं आता मात्र अश्विनी स्माईल करते आणि हसून बाबांना नमस्कार घालते ती जायला लागते ते म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवू मुली ह्या जगात जे काही गोष्टी घडतात ना त्या विनाकारण नाही घडत काही चांगलं झाल्यावर तू त्याला धन्यवाद करतेस पण जर काही वाईट झालं तर ते का झालं याचा विचार कर त्याच्यावर राग धरून त्याला दोषी ठरून मोकळी नको ऊस शिल्पी बाहेर येते म्हणते घरी एक नाटक आणि बाहेर रिक्षावाल्याचं नाटक श्रेयस बाहेर येतो म्हणतो अरे तू इथेच अजून गेली नाही ती मग त्यारे कशी जाऊ मला रिक्षाच मिळत नाही आणि माझी बस पण निघून गेली आज परत सरोवरणार मला तो, तो चल मी सोडतो ती ते नाही नको तो म्हणतो अरे चल मला काय कामधंदाय ते बरोबर आहे तुला काय आहे म्हणूनच हे सगळं घडतंय अरे दादा वहिनी जे काय पार्लरच्या नावाखाली सकाळीच बाहेर पडते ना खरं तर तिच्यामुळे मला घराबाहेर पडायला उशीर होतोय आणि हे सगळं काय चालू आहे त्याची ग्रेव्हिटी कळते का तुला अरे दादा ते ऑफिस तुझं तिथे तू तु काम केलं पाहिजे तिने नाही तिने ना अजून तिचे रंग दाखवायला सुरुवात केलेली नाहीये जेव्हा करेल ना तेव्हा हे सगळं प्रकरण तुझ्यावरच शेकेल आत्ताच सांगून ठेवते मी हायवेला जाऊन बघते मला रिक्षा मिळते की काय इथे नाही मिळणार आणि जे बोलले ना त्याचा जरा विचार कर श्रेयस विचारत पडतो इकडे अश्विनी ऑफिसमध्ये येते तिला खुर्चीवर सरेस बसलेला आठवतो तिच्या चेहऱ्यावर स्माईल येतं पण पुन्हा ती निराश होते आणि गणपती बाप्पाला म्हणते हे तू मुद्दाम घडून आणलं ना मी इथपर्यंत यावं म्हणून म्हणजे तुला हे सगळं अगोदरच माहिती होतं नाही नाही तुला हे सगळं असंच हवं होतं म्हणून तू केलं मग मला का नाही सांगितलं तुला माहिती तुझ्या अशा वागण्याचा मला किती त्रास झाला माझ्या मनात असा विचार आला माझ्या गुणूने माझ्यासोबत असं का केलं बरंच काही बोलते म्हणते तुझ्याशिवाय मी एकटी पडले होते हसून म्हणते आता आपल्या दोघांची गट्टी संपली तेवढ्यात प्राजू होते अश्विनी म्हणते तू प्राजू म्हणते काय झाली वाटतं गट्टी गणुशी काय बरं कांडी फिरवली तू माझ्या मैत्रिणीवर किती सगळे डिसिजन करेक्ट घेतीये अश्विनी वाघमारे तिचं पार्लर सुरू करते ती रडायला लागते प्राजू म्हणते अशू काय झालं ती म्हणते मी असा कधीच विचार केला नव्हता की मी माझं पार्लर इथे सुरू करेल माझ्या मनातही नव्हतं प्राजू म्हणते तू केला होतास का विचार काकांनी तुला हे सुचवलं ना आणि काय चुकीचं सुचवलं ती बरंच काही समजावून सांगते आणि म्हणते मला पाणी दे ना ती तिला पाणी देते प्राजी म्हणते आशू तू हा का विचार करते आपण जे करतो ते चुकीचं करतोय काय गिल्टी घेते तू सगळा मुळात ह्या सगळ्याचा विचार करायला आपल्याकडे आता वेळच नाहीये मयुतेन म्हणते करेक्ट कारण आपल्याला खूप कामं करायची आहेत दोघी टाळ्या देतात अश्विन म्हणते एक मिनिट एक मिनिट तू इथे कशी आली कॉलेजमध्ये नाही गेली ती हसून म्हणते गेले होते आई पण एकच लेक्चर होतं बाकीचे सगळे ऑफ मग मी प्राजू मावशीला फोन केला आणि आम्ही सगळं प्लॅन केलं इकडे तिकडे बघून म्हणते आता आपल्याला इथे बरीच कामं करायची आहेत ती म्हणते मयू तू घरी जाऊन अभ्यास करा तू अशी कामं करायची आहेत ती म्हणते आई तू बाबांच्या वेळेस सगळं एकटीने केलं होतं आता तू थांब आम्ही सगळी अरेंजमेंट केली आम्हाला करू दे प्राजू म्हणते यस त्या सामान कुठं कुठं ठेवायचं हे सांगायला सुरुवात करतात अशी म्हणते तुम्ही खुर्ची बघायला जा मला ना अनिता मॅडमशी बोलायचे मयू म्हणते चालेल इकडे चहाच्या टपरीवर श्रेयस फोनवर बोलत असतो ओके सर ओके सर उद्या सर ओके ओके फोन ठेवून म्हणतो काम देतो देतो म्हणतात आणि काम द्यायची वेळ आली की त्या कदमला फोन करा असं बोलतात तेवढ्यात पांड्यान उभा राहतो श्रेयस काय त्याला बघत नाही म्हणतो आता काम कुठून आणायचं तेच कळत नाही पांड्या म्हणतो काय रे आज एवढ्या लवकर हजर तो म्हणतो तू तर माझ्याशी बोलूच नको अरे एक काम शोधू शकत नाही माझ्यासाठी तू पांड्या म्हणतो हो हो अरे श्वास घेऊ दे तो म्हणतो अरे एवढं हळूवार नाही चालणार मला लगेच काम हवंय लगेच शोध पांड्या म्हणतो का अच्छा वहिनी स्वतः काम करणार म्हणून हसून म्हणतो का तुझ्या ऑफिस मध्ये वहिनी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात म्हणून तुझी तडफड होते श्रेयस म्हणतो ह्या सोसायटी मध्ये कुणाच्या मनातला न्यूज पेपर छापला जातो का रे कोण काय करत कुठं जातं पांड्या म्हणतो ए भाई मुद्द्याचं बोल एवढ्या दिवस वहिनी तुझ्याकडे भीक मागत होत्या अरे बाबा काम कर काम कर ऑफिसला जा पण नाही पण आम्हाला काम नव्हतं करायचं आम्हाला दारूची बाटली घेऊन बसायचं होतं पांड्या बरंच काही बोलतो श्रेयस म्हणतो नाही अश्विनी माझ्या ऑफिसमध्ये मी तुझं पार्लर होऊ देणार नाही एक तर मी तुला बाहेर काढेन नाहीतर तुझ्याकडून जागा हिसकावून घेईल प्राजू आणि मयूचं खुर्चीबद्दल चालू असतं ती मध्ये तुम्ही दोघी गप्प बसता का अगं या दोन्ही खुर्च्या किती महाग आहेत मी आता अनिता मॅडमला भेटून आले त्यांनी सांगितलं दोन महिन्यात सगळे पैसे पेड करायचे आता आपल्याला एवढा खर्च करून चालणार नाही म्हणते अगाई फिसियल हेड मसाज आयब्रो त्याचं काय सगळ्यांना कम्फर्ट हवा असतो ग तिचं लक्ष श्रेष्ठच्या खुर्चीकडे जातं ती जाऊन बसते मध्ये कम्फर्ट कम्फर्ट मिळेल प्राजू मयू हसायला लागतात प्राजू म्हणते बर पण इतर गोष्टींचाही विचार करावाच लागेल ना आता हेअर वॉश साठी बेसिन लागणार म्हणजे प्लंबिंगचं काम आलं ती म्हणते प्राजू तू बरोबर बोलते आणि मला हे मान्य पण आहे अगं पण ज्यांची जागा आहे त्याला आधी विचारावं लागेल ना चेंजेस करण्याआधी त्यांना भेटणं गरजेचं आहे ग त्यांना जाऊन मी आधी भेटते प्राजी म्हणते पटेल साहेबांना इकडे श्रेयस पटेल साहेबांना भेटतो आणि म्हणतो पटेल साहेब नमस्कार ते म्हणतात नमस्कार बाकी धंदा वगैरे मध्ये काही प्रॉब्लेम झाला होता का मी ऐकलं प्लॉट मध्ये बराचसा लॉस झाला तो हो केस चालू आहे कोर्टात बघू ते म्हणतात हो हे सगळं चालूच असतं काही हेल्प असेल तर सांगा तो तो तुम्ही एवढी मोठी हेल्प केली जागा दिली मला चालवायला पण त्याचाही काय आता उपयोग नाही ते म्हणतात का जागा चांगली नाहीये तो तो नाही जागा खूप छान आहे पण तुम्ही मला माझ्या धंद्यासाठी दिली होती ना आता माझी बायको तिकडे पार्लर सुरू करते त्यांची बायको म्हणते ब्युटी पार्लर तो तो हो ब्युटी पार्लर तो बरंच काही भरवतो म्हणतो आता ती पार्लर सुरू करणार म्हटल्यावर भाडं द्यावंच लागणार ना त्यांची बायको म्हणते पार्लर सुरू झालं का तो ऑलमोस्ट आता सुरूच होईल पण तुम्हाला विचारायला हवं होतं ना तुम्हाला विचारलं नाही त्याचं जरा मला म्हणजे मला खटकलं ते म्हणतात हो सांगायला हवं होतं तो हा पटेल साहेब तुम्ही मला जागा बिझनेस साठी दिली होती पण आता तिकडे जर काहीतरी वेगळंच होत असेल तर तुम्ही घेतली तरी चालेल ते म्हणतात करेक्ट एकदा मला तुमच्या वाईफशी बोलावं लागेल तो तू हो बोला ना आज ती उशिरापर्यंत पार्लरमध्ये नाही म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये आणि विचार करतो आता माझं काम झालं अश्विनी ती जागा तुझ्या हातून गेली आता उभं राहण्यापूर्वीच तुझं पार्लर बंद पाडतो की नाही बघ आता तर तुम्हाला काय वाटतं हरामी शिल्पीने श्रेयसला भरवून त्याचा पण हरामीपणा बाहेर काढला का आणि आता त्या दोघांना त्यांची अवकाळ कळायला हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद